आज आपल्याला छापील जाहिरात कशी करायची ते बघायचं आहे ते शिकायचं आहे त्यात कोणकोणते घटक असतात त्यांचं महत्त्व काय याबद्दल चर्चा करायची पण त्याआधी जाहिरातीची उद्दिष्टं काय ती एकदा पाहू एक, एक लोकांचं लक्ष वेधून घेणं दोन आपलं निवेदन किंवा म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं तीन उत्पादनाचा खप वाढवणं चार जनजागृती करणं जाहिरात तयार करताना त्यासंबंधी विचार करताना दोन पातळ्या लक्षात ठेवूया जाहिरात काय पोचवायचं आहे कसं पोचवायचं आहे किंवा पोचवणार आणि उत्पादन नाव बोधचिन्ह बोधवाक्य लक्षवेधी शीर्षक उत्पादकाचं नाव साधी सोपी आर्जवी भाषा किंमत आकर्षक मांडणी वैशिष्ट्य किंवा वेगळेपण पत्ता संपर्क सवलत इत्यादी आता ही जाहिरात नीट पहा तिचं नीट निरीक्षण करा अक्षरनंदन शाळेतल्या ईशानं ही जाहिरात तयार केली विषय होता मंगळावरील गृहप्रकल्प आता या जाहिरातीतल्या एकेका घटकाचा विचार करूयात जाहिरात तयार करताना तुम्ही त्यामागे काय कसा विचार केलात हे महत्त्वाचं असतं तोच जाणून घेऊया आधी काय पोचवायचं त्याकडे लक्ष देऊया कोण कोणत्या ठळक बाबी दिसत आहेत या जाहिरातीत सांगा बरं एक उत्पादनाचं नाव मार्सविला आणि दुसरं उत्पादकाचं नाव कंपनीचं नाव युनिक बरोबर या दोन गोष्टी ठळकपणे नजरेत भरतायत आपल्या मंगळ ग्रहावरच्या गृहप्रकल्पाची जाहिरात आहे त्यामुळे मार्सविला हे त्या स्कीमचं नावही समर्पक सुसंगत वाटतं युनिक असं रोमन लिपीत लिहिलं आहे दोन ठिकाणी त्याच शैलीत त्याच रंगात हे नाव आलं आहे उत्पादकाचं नाव आणि बोधचिन्ह ही आलं आहे त्याखाली असलेलं आम्ही नाती बांधतो हे बोधवाक्यही वैशिष्ट्यपूर्ण आहे आम्ही केवळ घर बांधतो असं नाही तर घरातील नातीही जपतो असं या बोधवाक्यातून सूचित करायचंय बोधचिन्ह आणि बोधवाक्य हे त्या उत्पादक किंवा उत्पादनाचं वैशिष्ट्य दोन तीन शब्दात सांगणारी वेगळेपणा जपणारी असतात तुम्हाला आठवत आहेत काशी काही प्रसिद्ध बोधवाक्य दाग ढूण ते राह एरियल चवी न खाणार त्याला केप्र देणार केप्र ये दिल मांगे मोर पेप्सी जाहिरातीचं शीर्षक काय आहे हे बघा बरं स्वप्नातल्या बंगल्याला मंगळ तोरण मंगल या शब्दाचा फार खुबीनं वापर केला या शीर्षकात मांगल्य पावित्र्य प्रसन्नता आनंद उत्साह हे सगळे शब्द मंगल तोरण म्हटल्यावर आठवतात मंगलऐवजी मंगळावरचा गृहप्रकल्प असल्याने मंगळ असा शब्द प्रयोग केला आहे गृहप्रकल्पाचा दर स्क्वेअर फूटच्या भाषेत मांडला आहे तोही एक लाख रुपये प्रतिस्क्वेअर फूट आजचे आभाळाला भिडलेले जागेचे भाव आणि मंगळावरचे दर तिथे जाणं येणं तिथे इमारती बांधायला येणारा खर्च इत्यादीचा विचार करून हा दर विचारपूर्वक लिहिला आहे असं लक्षात येतं मंगळ ग्रहावरच्या प्रकल्पासाठी कर्ज कोण देऊ शकेल तर तिथेही आंतरराष्ट्रीय बँकेचा वर्ल्ड बँकेचा उल्लेख केला आहे प्रकल्पाची वैशिष्ट्य ही मार्मिकपणे मांडली आहेत असं लक्षात येईल तुमच्या मंगळावर काय दोन गोष्टींची कमतरता असू शकेल काय सुविधा पुरवल्या तर लोकांना इथे बुकिंग करावंसं वाटेल याचाही विचार केल्याचं जाणवतं या जाहिरातीतली ही वाक्य पहा म्हणजे मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल संपूर्ण प्रकल्पात ऑक्सिजन साठा मोफत पृथ्वीवरील पाण्याची चोवीस तास सोय पृथ्वी मंगळ शटल यान सेवा पृथ्वीपासून यान मार्गे फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर बंगल्याच्याच आवारात पॉली हाऊसमध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती वाढवून देण्याची सोय ग्राहकांच्या मनस्थितीचा त्यांना मंगळावर उपर वाटू नये म्हणून अनेक सवलतींचा विचार इथं केलाय संपर्क पत्ता किंवा दूरध्वनी यांचाही उल्लेख जाहिरातीत आहे मांडणीबद्दल काय म्हणाल जाहिरात बघून थोडी सुटसुटीत चालली असती अजून मजकूर थोडा जास्त वाटतोय अगदी बरोबर एखादी जाहिरात तयार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो चला त्याची एकदा उजळणी करूया आपण काय शिकलो जाहिरातीचं उद्दिष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवं छापील जाहिरात तयार करताना पुढील गोष्टी जाहिरातीत आवश्यक असतात आकर्षक शीर्षक उत्पादन उत्पादकाचं नाव बोधचिन्ह बोधवाक्य उत्पादनाचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य उत्पादनाची किंमत आणि सवलत इत्यादी संपर्क पत्ता इत्यादी आकर्षक मांडणी स्वाध्याय पुढील उत्पादनाचे नाव बोधवाक्य बोधचिन्ह तयार करा बेकरी उत्पादन ट्रॅव्हल कंपनी पुढील शब्द वापरून आकर्षक जाहिरात तयार करा अभिनय कार्यशाळा आयोजक अनाय अकादमी स्थळ रत्नागिरी प्रवेश विनामूल्य छात्र प्रबोधनच्या या जाहिरातीचे नीट निरीक्षण करा पुढील गोष्टींची नोंद करा उत्पादन बोधचिन्ह शीर्षक उत्पादक बोधवाक्य आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा जाहिरातीची मांडणी रंगसंगती इत्यादी काय सुधारणा सुचवू शकाल जाहिरात म्हणून काय आवडलं